आयुष्यात काय करतात हे आपल्याला जाणून घ्यायला नेहमीच आवडतं आणि असेच काही ऑकवर्ड प्रश्न मी आज वैभवला विचारणार आहे. सो वैभव, तू रेडी आहेस? मला माहिती नव्हतं ऑकवर्ड प्रश्न विचारणार. बरं, ठीक आहे. ओके. आईने डब्यात ठेवलेले पैसे तिला कधीही न विचारता घेतलेस का? नाही, आई डब्यात मुळात पैसे ठेवायचे नाही. तिच्याकडे तिची पर्स असायची, पर्स मधून घेतले होते. तिला सांगूनच घेतो, कधीच नाही न विचारता. ते कारण की द्यायचे मला मागितले, त्यामुळे कसं गरज नाही पडली. पण असं होतं ना की कशाला तरी हवेत अर्जंट आणि मग घेतले आणि नंतर सांगितलंच नाही किंवा विसरला, असं कधीच नाही झालं. आई हाऊसवाईफ असल्या कारणाने आई घरात असायची, त्यामुळे असं कधी झालं देखील. ओके. सो तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवर कोणत्याही मुलीला जेवलीस का असं विचारलंय का? जेवलीस का? हो. आणि तुला मग रिप्लाय आले होते का? हो, जेवली. ओके. शेजाऱ्यांच्या दरवाज्याची बेल वाजून कधी पळालाय? हो, मी खूप हे केलं असं. नागपूरला म्हणजे असे टिल 8th 9th स्टँडर्ड असा एक दिवस जायचा नाही की कोणीतरी येऊन घरी कंप्लेन नाही करायचं माझ्याबद्दल. खूप बदमाशी, खूप बदमाशा केल्या. घरचे मारायचे? ओरडायचे खूप, कारण की त्यांना मार पण खाल्लाय मी. म्हणजे माझा लहान भाऊ खूप गुणी होता आणि मी तेवढाच त्याच्या विरुद्ध तो मार खाल्लाय मी. ट्रेनचं तिकीट न काढता प्रवास केलायस का? नाही तेवढं, कारण मी इंजिनिअरिंगसाठी पुण्याला होतो, तर पुणे नागपूर प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे. ट्रेन त्याच्यात जर तिकीट नाही काढलं आणि कुठे उतरवलं ना तर बॅग घेऊन कुठे जाणार, त्यामुळे नाही केलं असं. ओके. आईकडून कधी झाडूने मार खाल्लाय का? झाडूनी नाही, पळीनी खाल्लाय. पळी माहिती आहे का? पळी. हो, समजा. ओके. पब्लिक प्लेसवर कधी किस केलंय का? नाही, कधीच नाही. मूवी सोडून कधीच नाही. मूवी मध्ये तर काय पब्लिक राहतो, 50 लोकांसमोर तुम्ही करतात ते केस, पण पब्लिक प्लेस नाही. आउटडोर इज अ डिफरंट थिंग, पब्लिक प्लेस इज अ डिफरंट थिंग. पब्लिक प्लेस म्हणजे आउटडोर इज ओके, पब्लिक प्लेस मध्ये. उत्तर दिलं मी, पब्लिक प्लेस मध्ये नाही. ओके, ठीक आहे. गर्लफ्रेंडशी कधी खोटं बोललायस का? खोटं म्हणजे चिटिंग वाला खोटं नाही, पण कधी कधी असं होतं ना की आता जाऊ दे, हिला हे सांगितलं की या क्षणी इथे आहे तर ती चिडेल. त्या मी सांगितलंच नाही. खोटं सांगणं आणि न सांगणं यात फरक आहे. सो मी नाही सांगितलंय. ओके. मग हे करंट गर्लफ्रेंड सोबत होतं की आधीच्या गर्लफ्रेंड सोबत होतं? प्रत्येक गर्लफ्रेंड सोबत कधी ना कधी झालंय की मी सांगितलंच नाही की मी आता कुठे आहे. ओके. कोस्टारच्या कधी प्रेमात पडलायस का? नाही, कधीच नाही. ओके. इन्फॅच्युएशन इज डिफरंट, प्रेम इज डिफरंट. इन्फॅच्युएशन वेगळं आहे पण प्रेम कधी नाही. ओके. कोस्टारचं सोशल मीडिया अकाउंट स्टॉक करतोस का? स्टॉक काय फॉलोच करतो मी, तर तिला माहिती असतं की आय फॉलोअर किंवा लाईक करतो. पण कधी कधी नवीन कोस्टार्स येतात, माहीत नसतं. मग हो, बऱ्याचदा, कारण जेव्हा तुम्हाला माहिती नसतं त्या व्यक्तीबद्दल तुम्ही जाऊन त्यांच्याबद्दल गुगल करतात किंवा मग तिकडून कोणते सोशल मीडिया हँडल्स असतात तर त्याच्यावर बघतात. ते तर नॉर्मल आहे, सगळेच करतात. ओके. मित्रांना गोवा ट्रीपसाठी टांग दिली आहे का? हो. कधी दिली होतीस? काय शूटिंगमुळे, म्हणजे मी आम्ही आमचा एक प्लॅन झाला होता की आपण सगळे जाऊया, म्हटलं चला येतो येतो आणि लास्ट मोमेंटला काहीतरी ॲड थिंगचं शूट आलं, सो त्यांना टांग द्यावी लागली. ओके. शेवटचा प्रश्न, लहान बाळांचं चॉकलेट चोरून कधी खाल्लंय का? नाही, अजिबात नाही. कधी? बॅड कर्म. नाही. ओके. वैभव, खूप मजा आली तुझ्याशी ऑकवर्ड गप्पा मारून. तुला कसं वाटलं? खूपच ऑकवर्ड झालो मी पण. खूप सोपे प्रश्न होते पण. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.